छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ऑल इंडिया सीबीएसई स्कूल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरची स्केटिंगपटू निहिरा यादव हिनं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदक पटकावलं तिच्यावर कोल्हापुरातील क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा होतोय शनिवारी सायंकाळी तिची शहराच्या मुख्य मार्गांवरून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली मान्यवरांनी तिला शुभेच्छा देऊन तिच्या कार्याचं कौतुक केलं कोल्हापुरातील दहा वर्षीय स्केटिंगपटू निहिरा यादवीची छत्तीसगड इथल्या या 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 स्कूल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली होती चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं टॉयम ट्रॉयल या प्रकारात दहा वर्षाखालील मुलींच्या गटात स्कॉड या प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं या स्पर्धेसाठी अकरा राज्यातील स्पर्धकांमधून दोन खेळाडूंची निवड झाली होती निहिरा ही कोल्हापूरच्या पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकत असून तिनं आत्तापर्यंत नॅशनल स्केटिंग स्पर्धेत तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे ती सचिन टीम टॉपर अकॅडमीची खेळाडू आहे शनिवारी तिचं कोल्हापुरात आगमन झालं पेठेतील निवृत्ती चौकात तिचं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉक्टर योगेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव प्राचार्य कविता कुलकर्णी कर्नल गिरीश कुलकर्णी श्रद्धा टोपकर स्केटिंग प्रशिक्षक सचिन इंगवले डॉ दिलीप यादव डॉ निलेश यादव डॉक्टर शैलेश यादव अमर सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते